नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। अवैध उत्खननामुळे अंमळनेर शहरासह तालुक्यात वाळूचा महापूर आल्याचं चित्र आहे। वाळू तस्कर मस्तीत आणि प्रशासक सुस्तीत असून यामुळे दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे। अंमळनेर शहर आणि तालुका लगत पाजरा, बोहरी, तापी या नद्यांच्या पात्रातून अहोरात्र वाळू उत्खनन करून लाखो रुपयांच्या वाळूची तस्करी होत असल्याचे चित्र आहे। मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाळू तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न होत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत। काही महिन्यापूर्वी अंमळनेर तालुक्यातील हिंगोणा सीमेतील वाळू ठेकाचा लिलाव झाला होता, तेव्हा देखील ठेका व्यतिरिक्त अवैधरित्या उत्खनन करून वाळू तस्कर धूम करीत होते। या वाळू माफियांना कुणाचे अभय आहे? तलाठी, मंडल अधिकारी तथा तहसीलदार यांना नागरिकांकडून माहिती देऊन सुद्धा कारवाई का होत नाही? या वाळू तस्कर आणि प्रशासनाची अभद्र युती झाली आहे का? बेदरकारपणे वाळू माफियांनी अनेक वेळा हल्ले केले असल्यावर सुद्धा महसूलचे कर्मचारी तथा अधिकारी मूक गिळून बसले आहेत का? या प्रश्नांची तालुक्यात चर्चा सुरू आहे।